श्री राम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवि वाल्मीकि सारिखा मान्य ऐसा नमस्कार माजा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। प्रभु रामचंद्राच्या चरणी वंदन करतो, हनुमंताला वंदन करतो, समर्थाना वंदन करतो, सद्गुरुना वंदन करतो आणि जगदीश मूर्ती श्रोतेजन तुम्हाला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो। श्रावणातला आजचा 18वा दिवस, आपण आज गुणवत्ता व्यवस्थापन हा विषय समजून घेणार आहोत। गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे लीडरचे गुण कसे असावे हे समर्थाने आपल्याला पुढील ओव्यांमधून सांगितले आहे। उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी। या ओवीचा अर्थ असा आहे, समाज नेत्याने जे उत्कट आणि भव्य असेल त्याचाच स्वीकार करावा, जे तेजोहीन गतिहीन व बलहीन असेल त्याचा त्याग करावा। आपल्या निस्पृहपणाने त्याने जगात प्रसिद्ध व्हावे। पुढारी एका अर्थाने दिव्य दृष्टीचा असावा। वर्तमान परिस्थितीवरून अंदाज केला असता जी गोष्ट घडून येणे शक्य वाटते तिची कल्पना करण्याची विशाल दृष्टी त्याच्या अंगी असली पाहिजे। दुसरी ओवी, उत्तम गुण स्वये घ्यावे, ते बहुतास सांगावे, वर्तल्या विन बोलणे ते शब्द मिथ्या। या ओवीचा अर्थ असा आहे, आधी स्वतः उत्तम गुण अंगी आणावे आणि मग ते पुष्कळांना सांगावे। त्या गुणांचे आचरण न करता जर लोकांना सांगितले तर सांगणारा खोटे शब्द बोलतो असा त्याचा अर्थ आहे। श्रोते हो, जन्मापासून कोणी लीडर नसतो, तो अनुभवानी घडत जातो। प्रत्येक जण लीडर बनू शकतो, फक्त नेतृत्वाचे गुण स्वतःमध्ये रुजवणे आवश्यक आहे। समर्थ म्हणतात, लीडर हा प्रेरणादायी, कर्तृत्वशील, सदाचारी व शिस्त पाळणारा हवा। त्याला परिस्थितीचा अंदाज घेता आला पाहिजे, म्हणजेच त्याची दूरदृष्टी असावी, ज्याला इंग्रजीत विजनरी अप्रोच असं म्हटलं जातं। एक चांगला लीडर तो स्वतः आधी नियमाचे पालन करतो, मग ते नियम इतरांकडून पालन करून घेतो। त्याला इतरांकडून चांगल्या प्रकारे काम करून घेता आले पाहिजे। त्याचबरोबर तो कंपनीच्या नियोजित ध्येयपूर्तीकडे सर्वांना घेऊन जाणारा असावा। समर्थ पुढे म्हणतात, नेत्यांमध्ये आधी केले मग सांगितले ही वृत्ती हवी। जय जय रघुवीर समर्थ। हा विषय आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा, त्याचबरोबर तुमच्या मित्र परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। उद्या आपण कार्य प्रेरणा हा विषय समजून घेणार आहोत।